विश्व योग दिनानिमित्त एसएल ग्रुपतर्फे अमेरिकेत योग आणि प्राणायामच्या सुविधेनं परिपूर्ण असं नेचर क्युअर सेंटरचं उद्घाटन करण्यात येणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी योवन या नेचर क्युअर सेंटरचं उद्घाटन करतील. योवन या नेचर क्युअर सेंटरची स्थापना एसएल समूहाचे चेअरमन सुभाष चंद्रा यांनी न्यूयॉर्क राज्यात केली आहे. संस्कृत शब्द योवन वरून या सेंटरचं नाव योवन असं ठेवण्यात आलं आहे. न्यूयॉर्क राज्यातल्या कॅटस्किल्स पर्वतराजीतल्या निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी योवन नेचर क्युअर सेंटर स्थापन करण्यात आलं आहे. तब्बल 140 एकर जागेवरती विविध प्रकारच्या वृक्षराजीने नटलेल्या 200 एकर जागेवर हे सुंदर सेंटर पसरलेलं आहे. अमेरिकेतलं हे सर्वात मोठं नेचर क्युअर सेंटर आहे. भारताची प्राचीन जीवन पद्धती आणि ज्ञानाची अमेरिकेला ओळख करून देण्याचं स्वप्न एसएल समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनी पाहिलं. हे स्वप्न अवघ्या 5 वर्षात साकारही करण्यात आलं आहे. न्यूयॉर्क शहरापासून 1.5 तासांच्या अंतरावर हे सेंटर उभारण्यात आलं आहे. 25 कोटी अमेरिकन डॉलरचा खर्च याच्यासाठी आला आहे. या सेंटरमध्ये योग प्राणायाम याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जाईल. तसंच आयुर्वेद, नॅचरोपॅथी, हायड्रोपॅथी, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर हे उपचार इथे दिले जातील. योवनमध्ये येणाऱ्यांना पोषण आहारासंबंधीच्या टिप्सही इथले प्रशिक्षित कर्मचारी देतील. स्थूलपणा हा अमेरिकेतला सध्या सर्वात काळजीचा विषय आहे. लठ्ठपणा कसा टाळावा, काय उपचार घ्यावेत याचीही माहिती इथे देण्यात आली आहे. या सेंटरमुळे 500 जणांना थेट तर जवळपास 1,500 जणांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे. I wanted to build a place that allowed people to heal, to reconnect with nature, to regain their whole health. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.